कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. काहीच दिवसांवरती गोपाळकाला आला असून सध्या कोसळणाऱ्या श्रावण सरींच्या सोबतीने कोकणात गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्याचा सराव सुरू केलाय. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हिंदुराज मित्र मंडळ खेड गोविंदा पथक देखील सराव करताना पाहायला मिळत आहे. पावसातही हा सराव निरंतर सुरू असल्याचं चित्र दिसतंय. आपल्या गोविंदा पथकाने जास्तीत जास्त मानवी मनोरे यशस्वीपणे रचावेत यासाठी एखाद्या सेनापतीप्रमाणे युद्ध कौशल्य रणनीती आखत गोविंदा पथकाने मानवी मनोरे रचायला सुरुवात केलेली आहे. तसेच हिंदुराज गोविंदा पथकाची मागील काही वर्षांची कामगिरी पाहता आणि हे पथक कोकणातील असल्याने ठाण्यामध्ये हिंदुराज गोविंदा पथकाला खास आमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे खेड तालुक्यातील हिंदुराज मित्रमंडळ यावेळी हंडीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात पोहोचणार असून तिकडच्या हंड्या फोडून पुन्हा कोकणात दाखल होणार आहे. आम्ही खेड तालुक्याचं आणि विशेषतः कोकणचं नाव मोठे व्हावे यासाठी आठठर लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं हिंदुराज मित्रमंडळाच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या ज्या गोविंदा पथकांना हिंदुराज पथकामध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी सरावामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील हिंदुराज गोविंदा पथक खेडनं केलेलं आहे. आणि आम्ही 2008 पहिले 7 लावले, त्याच्यानंतर मग आम्ही 7 प्रयत्न केले. मग कालांतराने कोविडचं कालांतर आलं, मग त्याच्यामुळे आमचे जरासं कुठेतरी प्रत्येक गोविंदा नाराज झाला कोविडमध्ये. म्हणजे कोविडमध्ये सगळेच गोविंदा डॅमेज झाल्या प्रकारे होते. मग त्याच्यानंतर मग आम्ही परत 2022 आलं, 22 आम्ही 7 लावले, 23 7 लावले, 23 आम्ही 7 लावून अनेक ठिकाणी 7 लावून उतरवले. आम्ही ग्राउंडलासुद्धा 2023 लावून उतरवले. आणि ह्यावर्षी जो गेल्या वर्षीचा कॉन्फिडन्स घेऊन किंवा गेल्या वर्षीची जी प्रॅक्टिस झाली ती सगळी प्रॅक्टिस सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे डोळ्यामध्ये साठवून किंवा आचरणात आणून ती प्रॅक्टिस ग्राउंडमध्ये सगळ्यांकडून आम्ही गेल्या 18 मेहनत करत आहोत आणि त्या मेहनतीचं कुठेतरी फळ मिळावं. आणि मुंबईतल्या काही गोविंदा पथकांची अशी इच्छा आहे की आमच्या म्हणजे जे आयोजक असतात मुंबईमधले हंडीचे ते कोकणातले आहेत आपल्या काही, तर त्या कोकणातल्या लोकांनी आम्हाला आमंत्रित केलं की खेडचं हिंदुराज गोविंदा पथक हे खूप म्हणजे असं नाव आहे आपल्या खेड दापोलीमध्ये की आपल्या हिंदुराज गोविंदा पथकाचं. मग त्यांनी आपल्याला तिथं आमंत्रित सर की 26 रात्री आम्ही इथून ठाण्याला जाणार आहोत आणि 8 लावण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न करणार आहोत. जर खेड तालुक्यातील प्रत्येक गोविंदा आहेत ते जर इच्छुक असतील त्यांनी आपला सहभाग नोंदवावा किंवा जे इच्छुक गोविंदा आहेत त्यांनी सर्वासाठी यावं त्यांना मी विनंती करतो. आणि आम्हाला प्रत्येक सगळ्या गोविंदा पथकांनी आम्हाला शुभेच्छा द्यावा ही आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो. हिंदुराज मित्र मंडळ हे 2008 चालू झालेलं आहे आणि 2008 आपण हे मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपला पहिला गोविंदा पथक हा 2008 चालू होऊन आपण त्यावर्षी पहिल्याच वर्षी आपण 7 लावले होते. त्याच्यानंतर तशी आमची स्टेप वाढत गेली, तसं आम्ही 7 केले. त्याच्यानंतर ह्या वर्षी आम्हाला मुंबई इथून आमंत्रित केलेलं आहे, पण ह्यावेळी आम्ही कोकणवासियांसाठी एक आव्हान करतो आहे की आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे, एक प्रॅक्टिस करून चांगली करून आम्हाला तिकडे हंडी फोडण्याचा मान एक मिळणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला कोकणवासियांनी एक सहकार्य करावे ह्याच्यासाठी आम्ही हे गोविंदा पथक आमचे पूर्णपणे प्रॅक्टिस चालू आहे. आणखीन 8 लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.